आजी म्हणायची मोकळं आकाश पाहिलं की मनही आकाशासारखं होतं. विस्तीर्ण आकाश दाखवणारं आणि मनालाही अवकाश देणारं घर म्हणजे वाडा. मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वाडा. पुणे तिथे काय उणे? महाराष्ट्राची वाडा संस्कृती पुण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पुणवडी ते मेट्रो सिटी असा पुण्याचा प्रवास झाला. या प्रवासाचे काही वाडे साक्षीदार आहे. पेशवाई गेली तेव्हा पुण्यातील वाड्यांची संख्या जवळपास 1000 होती म्हणे. 1961 साली पानशेतचं धरण फुटल्यानं पुण्यात पूर आला, ज्यात अनेक वाड्यांची वाताहत झाली. पण सगळ्याला पुरून उरतात ते पुणेकर आणि इथले वाडे. पुण्याला ऐतिहासिक वाड्यांचा वारसा तर आहेच, पण वाटलं पहावे असे वाडे जिथे तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं राहतात किंवा राहत होती. आजच्या उंच अपार्टमेंटच्या आणि इंटरनेटच्या काळात ही माणसं वाड्यांकडे कसं बरं पाहत असतील. चला जाऊया कित्येक काळ आपल्यात रिचवून पचवून उगवून आलेल्या वाडा नावाच्या टाइम मशीन मध्ये. वाडा म्हणजे नेमकं काय असा बेसिक प्रश्न मला पडला. कुठलंही स्ट्रक्चर म्हणजे एक मोठ्या अवकाशामध्ये असलेली एक एनक्लोज अशी स्पेस असते. हे जे आणि स्ट्रक्चर असतं ते आपल्याला काही ना काहीतरी सतत सांगत असतं, म्हणजे त्याचा आणि आपला काहीतरी एक डायलॉग असतो. त्या स्ट्रक्चरकडे बघितलं की बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत असतात, म्हणजे जसं त्याची जडणघडण कशी आहे. तर ते काल आणि अवकाश ह्याच्याबद्दलही बोलत असतं, ते नातेसंबंधांबद्दल बोलत असतात. तर हे नातेसंबंध कुठले? माणसाशी निसर्गाचे असलेले नातेसंबंध, माणसाचे माणसांशी असलेले नातेसंबंध, काही जे काय म्हणता येईल मिथकं असतात, बिलीव्ज असतात, तर याच्याबद्दलही आपल्याला ते काही ना काहीतरी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला ते सांगत राहत असतं. हा वाडासुद्धा त्याचे वेगवेगळे एलिमेंट्स वापरून आपल्याला असं काही ना काहीतरी सतत सांगत असतो, किंवा अजूनही तो सांगतोय आपल्याला. थोडीशी थिअरी झाली की म्हटलं लगेच वाडा पाहण्याचं प्रॅक्टिकल करावं. त्यासाठी गेलो कसबा पेठेतल्या तांबटाळी जवळच्या एका वाड्यात. आम्हाला चौकाम म्हणजे 5 वाजता बोलला आवाज आला की आम्ही म्हणजे जागत व्हायचं. लोक आले, नवीन आले की तुम्ही कसे काय राहता येईल राहतं का? आम्हाला ती कानाला सवय होऊन गेलेली. 80 वर्षापासून इथं आम्ही राहतो. फार जुना आम्ही 25 साली इथं राहायला आलो. आजोबा आमचे राहिले, त्यानंतर आमचे वडील, वडिलांनंतर आम्ही, आमच्यानंतर आमची पोरं ते राहतात. कारण आपल्याला आता कसं पुढच्या पोरांच्या दृष्टिकोनातून आपण गेलो यावेळेस, आता आमचा पोर आहे, पोराच्या दृष्टिकोनातून आपल्याला नवीन घर हवे. नाही मग इतरांपेक्षा मग आमचा वाडा जरा चांगला आहे. येणाऱ्या जाण्याकडं लक्ष ठेवावं लागतं, कोण येतं कोण नाही, कारण आम्ही एकटच आहे ना. आता वाड्यात लोक येतात फोटो काढायला वाड्याचे, त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं. सकाळी उठल्यावर पूर्ण झाड लोट करते, सडा रांगोळी करते खालचे सगळं. वरती पण मी घरात सगळं आवरते. मुलांची शाळेची तयारी, मुलं शाळेत गेले का मग माझी कामं करते. मला खूप आनंद आहे, मी वाड्यात राहते. माझी आजी वगैरे सगळे इथले गोष्टी गप्पा वगैरे सांगत असते. कधी कधी वाटतं फ्लॅटमध्ये जावं, पण कधी कधी असं पण वाटतं की वाडा चांगला आहे, इथे राहावं आपण. या झोपडीत माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राजासजी महाले, सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. मग गुगल मॅप पेक्षा ही भारी गोष्ट मला सापडली, एका वाड्याचं चित्र. हे चित्र माझ्या 9 वर्षाच्या नातीने काढलंय, कौशिकी तिचं नाव. ही वास्तू माझ्या आजोबांनी 1926 साली खरेदी केली. तर दाराच्या बाहेरच्या बाजूला कुठेही भिंत नाही आहे, संपूर्ण लाकडी बांधकाम आहे. या तुळया एवढ्या मोठ्या आहेत, त्या आत्ताच्या बीम एवढ्या तुळया आहेत छानपैकी. पुराच्या वेळेला इथे पाणी आलं होतं, ते पाणी या घराच्या उंबरठ्याजवळ लागलं
आणि पाणी ओसरायला सुरुवात झाली. हे वाचलं घर याला कारण त्याचे प्रत्येक घरासमोर असलेले ओटे. एकत्र कुटुंब होतं, एकत्र कुटुंबाचे जवळजवळ 20-25 लोक त्यावेळेला एकत्र राहायचे. माझ्या मुलाची मुंज करायची होती हर्षदची, त्यावेळेला आम्ही कार्यालय शोधत होतो. तर वरचे भाडेकरी म्हणले, अरे मुंज घरातल्या घरात करायचे, फार काही माणसं नाहीत, मग कशाला कार्यालय शोधतो, माझ्या घरात मुंज करू इथे. म्हणून त्यांनी घरातलं पार्टिशन सगळं काढून टाकलं. काढून टाकल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ती फरशी खालीवर आहे थोडीशी. त्यांनी अख्खी फरशी स्वतःच्या खर्चाने नवीन करून ती सपाट करून घेतली आणि तिथे मुंज आणि हे सगळे वाड्यात लावून घेतलं. म्हणजे इतकं एकमेकांशी छान सहकार्य त्यांचं होतं. उन्हाळ्याची वाळवणं म्हणा किंवा आणखीन इतर काही गोष्टी करायच्या एकत्र, लोणची पापड वगैरे, हे असे आम्ही एकत्र करत होतो त्यावेळेला. व्रतवैकल्याचं, गणपती, गौरी, श्रावण महिन्यातले जे सण असतात ते पण आम्ही सगळे एकत्र या घरामध्ये घालवलेले आहेत. त्यानंतर हा कोविडचा काळ आला. तुम्ही राहू नका असं सांगण्यात आलं. कोविडच्या काळामध्ये इथे भयंकरच कोविडचे साथी होती. माझ्या मुलांनी आयडियल कॉलनीमध्ये एक फ्लॅट घेतला आणि मग तिथे आम्ही सगळेजण आता शिफ्ट झालेलो. 70 वर्ष इथे काढल्यानंतर पुढची 2-3 वर्ष इथे काढायची, तिकडे जाऊन त्या वातावरणात, ते फार जड गेलं पहिल्यांदा. आता एक महत्त्वाची गोष्ट ही सांगायची की माझे जावई गिरीश कुलकर्णी, त्यांचं असं एक होतं की या वाड्यामध्ये आपण सिनेमाचं वाचन केलं की तो सिनेमा छान होतो. म्हणून या वाड्यामध्ये पहिल्यांदा वळूचं झालं वाचन, मसाल्याचं झालं, हायवेचं झालं, आणखीन बऱ्याच सिनेमांची या वाड्यामध्ये वाचन झाली. भरून येत आहे की इथे आपण खूप चांगला काळ घालवला होता. पण मेट्रोचं काम झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी निश्चितपणे परत येणार आहोत. वाड्यातून तुम्ही गेलात तरी वाडा काही तुमच्यातून जात नाही. तिथून बाहेर पडलो, चालता चालता एक सुंदरस पिंपळ मला दिसला. या पिंपळाला पाहून ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी अर्थात गोविंदा ग्रज यांना हलत्या पिंपळ पानास ही प्रसिद्ध कविता सुचली. या पिंपळाजवळच्या सिन्नरकर वाड्यात ते राहायचे. मग मला भेटली राणी व्हिक्टोरिया. राणी व्हिक्टोरियाचा सज्जा असलेला हा भव्य वाडा. मी थेट आत शिरलो. कोण आहे? वाडा बघायला आलोय. या ना, या. हे सगळे जुने लाकडी तोळ्या आहेत मोठ्या मोठ्या, आणि वाड्यामध्ये जवळजवळ सर्रास सगळा 70-1% लाकडाचंच काम आहे संपूर्ण. आणि हा माझ्या आजोबांनी घेतलेला वाडा आहे, संपूर्ण कास्टिंग आहे. दर रविवारी फॉरेनर लोक येतात, त्याचं ते राणीचा चित्राचा फोटो वगैरे काढतात. आम्ही सगळे लहानाचे मोठे इथं झालो. अक्षरशः घर म्हणजे गोकुळासारखं. पूर्वी वाडा ही संस्कृती काय होती ना, तिची मला आज सगळ्या गोष्टीत आठवण आहे. इथं सोन्या चांदीचं खूप मोठ्या प्रमाणात काम चालायचं. पूर्वीचे जुने कलाकुसरीचे दागिने याच्या बाबतीत माझे आजोबा प्रख्यात होते. त्यानंतर माझे वडील करायचे, त्याच्यानंतर आता मी ह्या व्यवसायात आहे. जे वाड्यात सुख आहे ते राजवाड्यात राहण्यासारखं सुख असतं, हे मात्र खरं आहे अगदी. आता वाड्याची रचना जी आहे ही काही अगदी नवीन किंवा 300-400 वर्षापूर्वीची अशी नाही, ही अतिशय प्राचीन कालापासूनची रचना आपल्याला ही बघायला मिळते. तर म्हणजे अगदी जिथे उष्ण आणि कोरडं हवामान आहे अशा सर्व ठिकाणी जगभरात या पद्धतीची घरं बांधली गेलेली. आणि पर्टिक्युलर पुण्यामध्ये विचार करायचा झाला तर पेशवे कालाच्या नंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे वाड्यांचं स्ट्रक्चर, म्हणजे साधारण 300-400 वर्षापूर्वीच्या काळामधलं आपण म्हणू शकतो की हे वाडे आहेत, आणि त्यातले काही वाडे आजही व्यवस्थित तग धरून आहेत. मग हे चौक हे काय आहे? चौक म्हणजेच कोर्टयार्ड जे आहे हे सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे तो या वाड्याच्या घराचा प्राण मानला जातो. कलाकुसरीची बाजू लाकडाने खूप मोठ्या प्रमाणावरती पेललेली आहे. दरवाजांमध्ये खूप प्रकार दिसतात आपल्याला. दिंडी दरवाजा एक प्रकार असतो की एक मोठा दरवाजा असतो आणि एक छोटा दरवाजा असतो त्याच्यामध्ये. आता लक्षात येऊ लागलं की वाड्यांच्या ऐसपैस जागेमुळे त्यांचा उपयोग अनेक व्यवसायाकरता केला जातो असा विचार मनात आला. आणि एका गंधानं मला आणखीन एका वाड्यात नेलं. वाड्याच्या त्या मोठ्या खोलीत एक ताई शांतपणे उदबत्त्या वळत होत्या. आवाज न करता जळत राहून सुगंध देत राहणाऱ्या उदबत्तीसारख्याच त्या वाटल्या. ताईंच्या समोर असणारी ती चंदनाची पावडर
आणि लईत फिरणारे त्यांचे हात. नुसतं बघत राहू असं वाटलं. उदबत्त्यांचे कितीतरी रंग आणि त्यांचे गंध. श्वासात गंध भरून घेतला आणि पुन्हा भटकंती सुरू केली. जरा जास्तच कॉन्फिडन्स आल्यानं आणखी एका वाड्यात थेट घुसत होतो. पण कोण आहे रे? वाडा अभ्यास करतो. परवानगी घेण्याची काय पद्धत आहे का? नाही. ओ सॉरी सॉरी. फोटो तर अजिबात काढायचे नाहीत वाड्याचे. माती खाल्ली तरी फोटो काढलाच आणि नव्या उमेदीनं पुन्हा चालत राहिलो. हा जो वाडा आहे आमचा 526 बुधवार पेठ जुनी जपकी गल्ली मधला आहे. आज या वाड्यामध्ये पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची शाळा साधारण 40-50 वर्ष भरत होती. आम्हीच इथे राहतो आणि खाली एक आमची लहान मुलांची शाळा आहे. माझा वाडा खूप आवडतो कारण की मी इथं माझ्या जन्मापासूनच राहतोय. इथं नेहमी मला चांगल्या वाईब्स फील होतात आणि इथं मी खूप कम्फर्टेबल असतो. इथं सगळं तसंही अवेलेबल असते. मग तिकडं जायची काही गरज नाही. आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही काही दोघं दोघं भाऊ इथं राहतो असं आहे साधारणतः. हे जुन्या घराचा फार मोठा फायदा जर काय असेल ना तो हा आहे की तुमचे बाहेर किती ऊन असेल ते या अशा घरामध्ये थंडपणा असतो. त्याला तुम्हाला फार अगदी AC लावायला लागतो वगैरे काही. या गावात एक विहीर पण आहे. अजूनही पितो आम्ही पाणी ते. आणि सगळ्या या गल्लीतल्या 2-4 गल्ल्यातल्या अशा सगळ्यांना आम्ही पाणी पुरवठा करत होतो त्या 61 सालीमध्ये. 8-10 आहे. बरेच कॉर्पोरेशनचे कॉर्पोरेटर वगैरे बघून गेले. कोण मोठे आहेत बाबा एवढं पाणी कसे काय देतात वगैरे बघा. अशी ती त्यावेळेची एक धुनी म्हणजे अशी एक आठवण आहे की त्या विहिरींचाही उपयोग तसा झालेला आहे. वाडे जपले पाहिजेत ही बरोबर आहे. परंतु शेवटी काय असतं वाड्यालाही आयुष्य आहे थोडं. म्हणजे ते रिपेरिंग करणं हल्दीच्या याच्याप्रमाणे अवघड झालेले. जितकं जपता येईल तेवढं निश्चित जपलं पाहिजे असं वाटते. पुष्कळ हे वाक्य असते की अरे या घरात आलं की आम्हाला आमच्या लहानपणाची घरात तिकडची आठवण होती. असे घर आता बघायला मिळत नाही वगैरे वगैरे असे तरीचे बरेच जणांचे हे असतं संवाद असतात. धुणं ते सोनं म्हणतात तसे तो प्रकार. मग गेलो भर वाहतुकीच्या रस्त्यावर असलेल्या निगोजकर यांच्या वाड्यात. वाड्याची जागा मोठी असल्यानं लग्न समारंभासारखे कार्यक्रम इथे अगदी सहज पार पडतात. या वाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे निगोजकरांचं कॅलेंडर. ते भरलेलं असतं इथे वर्षभर चालणाऱ्या नाटकाच्या तालमी आणि फिल्म्सच्या ऑडिशन्सनी. हाच तो प्रसिद्ध हॉल जिथे कित्येक मोठ्या कलाकारांनी तालमी केल्या. नाटकाच्या तालमींना इथे मिळणारा मोकळेपणा, परवडणारा दर आणि शांतता. त्यामुळे आजही तरुण कलाकार मंडळी या वाड्यात नाटकाच्या तालमीसाठी येतातच. हम जब भी अकेले होते तो बहुत परेशान होते. लेकिन क्या करें, अब हम आपसे बहुत दूर. मेरे बारे में भी कुछ लिखा है या नहीं? हमारी प्यारी इंदु को भी तो घर लाना है. हम आप दोनों से बहुत प्यार करते हैं. हम आप दोनों से बेहद प्यार करते हैं. लेकिन एक एहसान करना. फिक्र मत करना क्योंकि आप हालात तो बदल नहीं सकती. आपकी अमरी. वाडा नावाच्या या टाइम मशीन मधून जाताना मल्टीवर्स दिसू शकतात. सगळे काळ वाड्यातून वाहत राहतात. मग मागे जाणं किंवा पुढे जाणं याला नेमका काय अर्थ उरतो? जाणवतं सगळ्याला ओलांडून पुढे जाणारी एकच गोष्ट असते, ती म्हणजे एकमेकांविषयी वाटणारं प्रेम. यासाठी लागतं मोकळं आकाश दाखवणाऱ्या वाड्यासारखं मोठं मन. वास्तूकडे काही मागितलं तर आजी सांगायची वास्तू तथास्तू म्हणत असते. मी मागितलं काहीतरी वाड्याकडे आणि तुम्ही